सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या फाउंडेशन कोर्सला प्रचंड प्रतिसाद. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. विद्यार्थी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सच्या वतीने 15 दिवसांचा मोफत फाउंडेशन कोर्स आयोजित करण्यात आला होता. या कोर्समध्ये 11वी सायन्स सीईटी नीट एनडीए यासारख्या स्पर्धा परीक्षांच्या ओळखी आणि महत्त्व पटवून देण्यासाठी सदर फाउंडेशन कोर्सचे आयोजन मोफत स्वरूपात करण्यात आले होते. स्पर्धा परीक्षांना हसत खेळत सामोरे जाण्यासाठी मोटिवेशन दिले गेले. तसेच 15 दिवसांसाठी विद्यार्थ्यांचे बेसिक क्लिअर करण्यासाठी सर्व विषयांचे लेक्चर्स व मार्गदर्शन दिले गेले. त्याचबरोबर फाउंडेशन कोर्सचा सांगता समारंभ अतिशय उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य घडवण्यासाठी करिअर गायडन्स मार्गदर्शन अकॅडमीचे प्रोफेसर गलांडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सदर सांगता समारंभामध्ये अनेक फनी गेम्स विद्यार्थ्यांचे ताणतणाव कमी करण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी अनेक प्रकारच्या गेम स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या तसेच 15 दिवसाच्या सांगता समारंभानिमित्त स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन केले होते. सदर परीक्षेत पहिल्या 3 येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल 40,000 स्कॉलरशिप घोषित केली गेली. यावेळी विद्यार्थ्यांकडून फीडबॅक घेण्यात आला व विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत देखील यावेळी व्यक्त केलं. पुण्यामध्ये 2-3 कॉलेजेस आणि अकॅडमी होती, ते बघितले होते आणि तिथेच घ्यायचं असं ठरलं होतं. अनफॉर्च्युनेटली कोरोना आला, लॉकडाऊन आलं, त्यामुळे तिथेच आता येता जाणं शक्य झालं नाही. त्यामुळे कुठेतरी ॲडमिशन घेणारच होतो आणि बुधवानी सर आणि धापुडे सर पप्पांचे स्नेही असल्यामुळे पप्पांनी विचार करून ठरवलं की राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीमध्ये माझं ॲडमिशन करावं. मी पहिल्यांदा नर्वसच होतो की विद्यात मला जर टार्गेट आहे, माझं टार्गेट MBBS माझं जे टार्गेट आहे ते होईल का, कारण की आपण ठरवलं तर पुणेसारख्या शहर सिटीमध्ये आणि टार्गेट माझं होईल का असं मला पहिला नर्वसनेस होता. ऑनलाईन लेक्चर्स चालू होते आमची आणि ऑनलाईन लेक्चर्समध्ये कसं व्हायचं की आपले सगळे शिक्षक जे आपल्या मराठी रेग्युलर लँग्वेजमध्ये शिकवायचे. CBSEचं असल्यामुळे मला जरा थोडा त्रास व्हायचा पहिल्यांदा की काही काही शब्द कळायचे नाहीत, पण हळूहळू सवय व्हायला लागली. तसं असतं कोट्टाजेवरनं काही काही शिक्षक असतात, म्हणजे बऱ्याच अकॅडमीमध्ये कोट्टावरनं जे शिक्षक असतात त्यांचे हिंदी आणि इंग्लिशमध्ये समजवतात आणि आपल्या अकॅडमीमध्ये मराठी ही लँग्वेज आहे. कारण की का, कारण आपल्याला आपल्या मातृभाषेत सगळ्यात चांगलं कळतं. जे म्हणा चांगली मराठी जरी आपल्याला जर व्यवस्थित कळाली तर आपल्याला व्यवस्थित कळतं. आणि पुढे सांगायचं झालं तर ऑनलाईन लेक्चर चालू असताना एकच उत्सुकता असायची की रेग्युलर लेक्चर्स कधी चालू होते. आपले ऑफलाईन लेक्चर फेस टू फेस रेग्युलर लेक्चर्स चालू झाले. अकॅडमीचा पहिला दिवस होता. अकॅडमीमध्ये आल्यावर सगळ्यात जास्त आम्ही अट्रॅक्ट झालो ते होते इन्फ्रास्ट्रक्चर. कारण की मी ह्याच्या आधी असलं इन्फ्रास्ट्रक्चर कुठं बघितलं नव्हतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर होते, प्रोजेक्टर्स वगैरे सगळं चालायला गेलं. कसं असतं बोर्ड थ्रू आपण नुसतं स्टडी केलं तर ते एवढं आपल्या लक्षात येत नाही. जे प्रोजेक्टर्सच्या थ्रू ॲनिमेशन थ्रू आपण बघितलं तर ते कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होतो, केमिस्ट्रीचा असेल बायोलॉजीचा असेल. पुढे सांगायचं झालं तर परत टीचर्स, तर आता तुम्ही केमिस्ट्रीचं धापुकडे सरांचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि रोहित सरांची इलेक्ट्रोकेमिस्ट्री जर तुम्ही व्यवस्थित बघितलीच असेल 10-12 दिवस अगदी अत्यंत एकदम समजण्यासारखी असते आणि धापुकडे सर तुम्हाला चांगलंच माहीत आहे व्यवस्थित. पुढे सांगायचं गेलं तर बायोलॉजीचं तावरेश सर आणि स्नेहल मॅडम, बायोलॉजी कसा सोपा विषय आहे पण जर व्यवस्थित आपल्याला क्लिअर झाला तर आपल्याला एकदम MCQs म्हणा बाकीचे काय म्हणा एकदा लक्षात आलं की परत काय नसतं. मॅडमचे एक्सपिरियन्स थ्रू मॅडमनी खूप चांगलं आम्हाला समजवलं डीपमध्ये अगदी व्यवस्थित. परत मॅथ्सचं सांगायचं गेलं तर कराडचे पाटील सर, अमोल सर, अगदी मॅथ्स हा अवघड विषय काय जणांना वाटतो. मॅथ्ससाठी जे लागते ती असते प्रॅक्टिस सगळ्यात महत्त्वाची. आणि आमचं कसं व्हायचं मॅथ्स अगदी पहिल्यांदाच आम्हाला समजायचं नाही जरा. आम्ही अमोल सरांना म्हणलं सर आम्हाला काही समजत नाही. सरांनी आत्ता जस्ट टॉपिक चालला आहे सेक्स अँड रिलेशन्स म्हणून, त्यात इंटरव्हल हा टॉपिक चालला आहे. सरांनी 2 लेक्चर्स घालवले त्या टॉपिकवर पण आम्हाला समजलं नाही म्हणून सरांनी प्रोसिड तिथं पुढे केलं नाही. ते लेक्चर्स ते व्यवस्थित आम्हाला समजूपर्यंत समजलं आणि मग सरांनी पुढे प्रोसिड केलं. पहिला विषय फिजिक्सचा, फिजिक्स आपल्या सगळ्यांनाही अवघड वाटतं. फिजिक्स म्हणजे अवघड, पण जर तुम्हाला फिजिक्स अवघड जात असेल ना तर मी स्वतः म्हणतो तुम्ही राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी जॉईन करा. कारण की मी परत म्हणाल की फिजिक्स सारखा सोपा विषय कुठला नाही. आणि पहिल्या पहिल्यांदा जो माझा नर्वसनेस होता की बाबा पहिल्या पहिल्या 1-2 दिवस अकॅडमी झाल्यावर की
माझं जे टार्गेट आहे ते होईल का, ती आता 1.5 ते 2 महिन्याने पूर्ण शंका केली आहे. मी घरात पप्पांना सुद्धा सांगितलं की आता पुणे वगैरे नको मला, 11वी आणि 12वी विठ्ठल राजलक्ष्मी अकॅडमीतच करणार आणि माझी नीट क्रॅक करून MBBS ला आपण इथेच ऍडमिशन देणार. अकॅडमीची शिस्त, अकॅडमीचे स्ट्रक्चर याबद्दल समाधान व शिक्षकांचे कौतुक व्यक्त केले. सदर कोर्स हा जरी 15 दिवसाचा असला तरी भविष्यात तो जास्त दिवसाचा असावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. अकॅडमीचे डायरेक्टर धाबुगडे यांनी विद्यार्थ्यांना अकॅडमीची माहिती दिली व विद्यार्थ्यांना स्वतःला कमी न लेखता आपणही भविष्यात काहीतरी करू शकतो याची जाणीव करून दिली. मार्गदर्शनासाठी आमच्या अकॅडमीचे दरवाजे सदैव खुले आहेत असेही यावेळी त्यांनी सांगितले. नसेल 11वी 12वीच्या संदर्भात तर निदान आता तरी जागवा कुठं क्लासेस लावले नसतील, अभ्यासाला सुरुवात केली नसेल, काही गोष्टी समजत नसतील तर विचारायला त्या त्या कॉलेजमध्ये त्या त्या ठिकाणी विचारायला सुरुवात करावी. मी इथं आज आपल्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सच्या तुमच्या पहिल्या विद्यातल्या फाउंडेशनच्या कोर्सच्या सेंडॉपच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आमचे सर्वांचे मेंटॉर बुधवानी सर यांचं मी सगळ्यात अगोदर आभार एवढ्यासाठीच मानणार आहे. आता आमच्या टीमचे ते लीडर आहेत पण इथं सगळ्या राजलक्ष्मी रॉयल ग्रुपचे ते पालक आहेत आणि त्यांनी एवढी चांगली संधी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे की इन्फ्रास्ट्रक्चर असेल वगैरे सगळं असेल 3 वर्ष आमच्यात चर्चा होऊन आज सरांनी एवढं चांगलं तुम्हाला गोष्ट प्रोव्हाइड केलेली आहे. जसं मगाशी मी सांगितलं की संधी आलेली आहे, आपला तो पुजारी होऊ नये की कुठलं तरी परत नाही शिकेन. एक राजलक्ष्मी रॉयलच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. गेली 15 दिवस झालं, तुम्ही किमान 15 तरी 45 लेक्चर्स तुम्ही इथं 15 लेक्चर्स अटेंड केले असतील 1.5 तासाचे. तर त्या 30 लेक्चरमध्ये जनरली तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं तयारी कशी होईल. आता मयुरेश आमच्याकडे 11वीपासून शिकतोय, काही मुलं आता परत शिकायला येतील, काही मुलं 12वीला येतील, परंतु कधीही येताना एक लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा इथं याल एका फेथ न या, वी विल नॉट लेट यू डाऊन. आम्ही तुम्हाला कधीच निराश करणार नाही पण फेथ पाहिजे. जसं की परवा आपण एक डेमो घेतला होता माहित आहे ना, की काय सांगितलं होतं, एक गोष्ट इथं एका माणसानं सांगितलं शेवटच्या माणसापर्यंत कशी पोहोचते, आता घेतला होता आठवतं का डेमो, की जी गोष्ट ऍक्च्युली असते आणि आपल्याला समजते त्याचा काही संबंधच नसतो. तसं बऱ्यापैकी कोचिंग क्लासेसच्या संदर्भात होतं. तुमच्या कोणाच्याही मनात असं असेल की मला अजून काही माहिती पाहिजे, आता तुम्ही इथं अनुभव घेतलाय 15 दिवस पण तुमच्या पालकांना अजून काही माहीत नसेल, तर तुम्ही पालकांना येऊन एकदा भेटायला सांगा, पालकांनी इथे येऊन चर्चा करून देत, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करतो शेड्यूल कसं असेल, फीज कशी असेल, तुमची तयारी कशी होईल. का तर एक गोष्ट असते, आपण एक निर्णय घ्यायचा असतो पण तो निर्णय घेताना तुम्ही फक्त ती फी किती आहे, यायचं किती वाजता, जायचं किती वाजता, कॉलेज किती वाजता, ह्या प्रॉब्लेम्सवर फोकस करू नका. या सगळ्या प्रॉब्लेमवर तुमच्याकडे एकच सोल्युशन आहे की तुम्ही नीट एन जेई क्रॅक करणं. आणि नीट एन जेई क्रॅक एवढ्यासाठी करायचे आहे, मगाशी जरा जसं गलांडे सरांनी तुम्हाला करिअर गायडन्समध्ये काही कॉलेजेस सांगितले असतील, मी तुम्हाला आज एवढं अभिमानानं सांगतो, परवा दिवशी इंजिनिअरिंगची ऍडमिशनचे राऊंड झालेत, मी परवा लेक्चरला पण सांगितलं आहे, महाराष्ट्रात एक सुद्धा टॉपचं कॉलेज असं नाही की जिथं आपला विद्यार्थी गेलेला नाही. पालकांनी सुद्धा विचार करा की काही गोष्टी असतात, काही फीज आहे, येण्या जाण्याचा वेळ आहे, कॉलेजचे टाईप आहे, कॉलेज लावलेले ऍडमिशन घेतले, काही लोकांनी कुठल्या तरी एखाद्या क्लासेस लावलेले ऍडमिशन घेतलं असेल, तरी पण मी बुधवानी सरांच्या परवानगीने तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठल्याही कोचिंग क्लासेसला, कुठल्याही अकॅडमीला, कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन घेतलं असेल आणि जर तुम्हाला असं वाटलं की आता मला रॉयलमध्ये शिकायचं आहे, तुम्ही बिंदास या, आपण त्या फीचं काय असेल ते बघून टाकतो, म्हणजे तिथल्याही फीचं तुम्हाला आम्ही इथं सोल्युशन देऊ शकतो. वी हॅव एव्हरी सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम, प्रत्येक प्रॉब्लेमसाठी आमच्याकडे सोल्युशन आहे, पण तुम्ही यायला पाहिजे, फेथ ठेवायला पाहिजे. अकॅडमीचे डायरेक्टर डॉक्टर शंकर बुधवाणी यांनी विद्यार्थ्यांना इथून पहिले कष्टाला पर्याय नसल्याचं सांगत आतापर्यंत अकॅडमीने नेत्रदीपक निकालाची परंपरा ठेवली आहे. याच निकालाच्या परंपरेत सहभागी व्हायचे असल्यास, कधीही ऍडमिशन घ्यायचे असल्यास आम्ही सर्वतोपरी मदत करू असे आवाहन केले आहे. हे जे 15 दिवस सातत्याने तुम्ही सगळेजण राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या फाउंडेशन कोर्सच्या निमित्ताने राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीमध्ये येत आहे जात आहे, त्याचा आज सेंड ऑफचा दिवस आहे. मी त्या दिवसाला थोडासा उशीर जरी झाला, रोज 3 जायचे, आज थोडासा लेट जातात, घरी वाट बघतील,
चांगलंच आहे, तुम्ही जाऊन सांगाल की तुम्हाला वाट बघायला काय लागली आणि त्यांना सांगून उद्या बरेच पालक इथे येतील अशी अपेक्षा करतो आणि वाचनाला सुरुवात करतो. प्रथम आमच्या राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीच्या सर्व स्टाफचं मी प्रामुख्यानं ॲज अ डायरेक्टर अभिनंदन करतो की अतिशय उत्कृष्टपणे गेले 15 दिवस इथं उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन तुम्ही लोकांनी केलं. तो उत्साह मला मगाशी केबिनमध्ये पोरांच्या दंगा मस्तीमध्ये जाणवत होता. मुलं किती चांगल्या पद्धतीने एन्जॉय करत होती, मुलांना किती आपुलकी निर्माण झाली याच्याबद्दल मी सगळ्या स्टाफचं खरोखर मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आपण सगळेच टाळ्यावर इतक्या कमी वेळेमध्ये इतकं चांगलं बॉन्डिंग होणं, फाउंडेशन कोर्सचे मी रिव्ह्यू सगळे बघितले, सगळ्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली असेल मी स्वतः माध्यमाने बघितले, अतिशय जबरदस्त प्रतिक्रिया मुलांनी दिलेत, मला मुलींनी दिलेत, खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत की अजून फाउंडेशन कोर्स जास्त पाहिजे होता, खूप मजा आली, शिकायला मिळालं वगैरे वगैरे. त्याच्यातूनच जाणवतंय की मुलांना आपल्या अकॅडमीबद्दल इथं होऊ घातलेल्या फाउंडेशन कोर्सबद्दल किती प्रेम निर्माण झाला. तसंच मी तुम्हा सर्वांचं सुद्धा, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी की ज्यांनी फेथ ठेवून विश्वास ठेवून या फाउंडेशन कोर्सला तुम्ही उपस्थित आहे, तुम्ही आलाच नसता तर तुम्हाला इथले शिक्षक कसे आहेत, फाउंडेशन कोर्स कसा आहे, विषय कसे आहेत, अकॅडमी कसे आहेत कळलीच नसते. त्याच्यामुळे तुम्हा लोकांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुमच्या सगळे स्वप्न पूर्ण व्हावीत आणि तुम्हाला जे जे व्हायचं आहे ते 100% तुम्ही होणारच अशा मनापासून शुभेच्छाही देते. आज जरी तुमची इच्छा असली तरी तुमची स्वप्न कधी पूर्ण होणार आहेत जर त्याला योग्य डायरेक्शन मिळालं तर, ते डायरेक्शनल एफर्ट्स मिळाले तर, आणि ते डायरेक्शनल एफर्ट्स योग्य मार्गदर्शनामध्ये मिळाले तर, रिझल्ट ओरिएंटेड मार्गदर्शन मिळालं तर, आणि मग तुम्ही रिझल्ट काढले घरी बसून होणार आहे. छोटीशी स्टोरी सांगतो. 3 मित्र जातात एका ज्योतिषाकडे, सहज जातात, आवड असते आपल्याला. आताही सहज आपण आपल्याला एखादा कोणी भेटलं तरी आपल्याला विचारतो काय होणार आहे बाळा, काय आवड आहे, आम्ही पण फॉर्म मध्ये विचारतो. मग ते आवडीनिवडीचं काही जणांचं कन्फ्युजन असते किंवा टेन्शन असते, कोण कमी हुशार असतो, कोण जास्त असतो, कोण थोडासा घाबरट असतो, कोण तर एक सांगतो आमच्यासारखाच मार्गदर्शक की चला एक ठिकाणी जाऊया, ते खूप चांगलं सांगतील की तुम्ही भविष्यात काय होणार आणि आपल्याला एक डायरेक्शन मिळेल. जातात त्याच्याकडे, ज्योतिष एकाला सांगतो काय उपयोग नाही, बघितलं पहिलं तोडवा करतो, काय झालं अगं काय झालं, प्रचंड कष्ट करावं लागणार तुला आयुष्यात आणि कष्टाशिवाय तुला काही मिळणार नाही. पहिल्या दुसऱ्याला वा 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 छान, काय म्हणतो वा 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 छान, पैसेच मोजणार आयुष्य बोलतो, बेस्ट पैसेच मोजणार, खुश. तिसरा माणूस, तिसरा मित्र, ए विषयच नाही तुझा तर, जागेवर बसून लोक तुला पैसे द्यायला येतात, जागेवर बसून लोक तुला पैसे द्यायला येतात. आता हे तिघ पण ज्याला कष्ट करायचा तो घाबरून भयंकर कष्ट करायला लागतो, पैसे मोजणार आहे म्हणतो त्यो रुटीन आहे आपल्याला पैसे मोजायला मिळणार आहे, जागेवर बसून मिळणार आहे त्यो एकदम खुश, काहीच कष्ट करत नाही. तुम्हाला काय आवडेल तिन्ही पैकी? कष्ट करायला आवडेल, बरोबर ना? त्याच कारण भविष्यात ज्याला सांगितलेलं असते तू कष्ट करून पैसे मिळवणार तो काय म्हणतो, उलटे ज्याला सांगितलं जात की जागेवर बसून तुला पैसे येणार भिकारी बोलतो. जागेवर बसून पैसे ज्याला सांगितलं जातं तू पैसे पैसे मोजणार आणि मोजणार तुला मिळणार नाही, बँकेत कॅशियर होत काय झाला, बँकेत काय बघायचे पैसे आपले का नाही, ज्याला सांगितलं कष्टाशिवाय तुला पर्याय नाही. मोठा उद्योजक लाखो हजारो माणसांना रोजगार देतो, आपल्याला काय व्हायला आवडेल, कष्ट करायला आवडेल, कष्टाशिवाय पर्याय नाही,
योग्य पद्धतीनं भीती घालून जो सांगेल की तुम्ही कष्टाशिवाय जिंकू शकत नाही, मिळवू शकत नाही, असे मार्गदर्शक पण लागणार आणि तुम्हाला कष्ट करावं लागणार. पहिल्यांदा तुम्हाला कष्ट करावं लागणार आणि कष्ट केल्याशिवाय काही मिळणार नाही. सांगणारा चांगला मार्गदर्शक पण मिळावा लागतो आणि त्याच्यावरती विश्वास पण ठेवावा लागतो, त्याची भीती पण ठेवावी लागते. एक सिंपल म्हण आहे, इफ यू आर डेलिजंट यू कॅन ओपन फ्यू डोर्स, इफ यू आर इंटेलिजंट यू कॅन ओपन मेनी डोर्स, बट इफ यू आर व्हायब्रंट द डोर्स विल वेट फॉर यू, ऑल द डोर्स विल वेट फॉर यू. तुम्ही व्हायब्रंट पाहिजे, तुम्ही उत्साही पाहिजे, तुम्ही एनर्जेटिक पाहिजे, तुम्ही कॉशियस पाहिजे, तुम्हाला सातत्यानं काहीतरी आयुष्यात करून दाखवायची ऊर्जा पाहिजे. आणि मी तुम्हाला अभिमानानं सांगतो, राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीमध्ये ती ऊर्जा देण्याचं काम, तुम्हाला व्हायब्रंट करण्याचं काम 100% केलं जाणारच, याचा अनुभव तुम्हाला गेल्या 15 दिवसात आलाच. हे तर या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक अमोल पाटील यांनी व्यक्त केले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वैश्यधारी न्यूज. धन्यवाद. हॅलो प्रणाली, मला फिजिक्सच्या नोट्स नाहीत सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे ग, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर, नोट, सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना. त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स, कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये.